नमस्कार सगळ्यांना, मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण सगळेजण भेटत आहोत माइंडफुल हार्ट या युट्यूब चॅनलवर एका स्पेशल एपिसोड. आज आपण भेटणार आहोत संगीता ठाकूर चव्हाण हिला. संगीता ही माझी शाळेतली मैत्रीण, नाशिकच्या मातोश्री रामपरीबाई सारडा कन्या विद्या मंदिर ह्या शाळेची. पण संगीताबद्दल विशेष सांगायचं झालं तर संगीता ही एक अतिशय सोशल, आउटस्पोकन अँड ॲट द सेम टाइम ती एक अशी मनाने खूप संवेदनशील, तरल असणारी अशी व्यक्ती आहे की जी कवयित्री पण आहे आणि जी सोशली खूप वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःहून हिरिरीनी भाग घेऊन, इनिशिएटिव्ह घेऊन असे मोठे मोठे उपक्रम ती लिलया पार पाडत असते. तर तसंच तिने ह्यावेळी देखील एक खूप मोठं असं शिवधनुष्य उचललं आहे. सारडा कन्या विद्या मंदिरच्या सगळ्या मुलींना एकत्र आणण्याचं आणि त्यांचं स्नेहमिलन घडवून आणण्याचं. तर संगीता, तुझं द माइंडफुल हार्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार आरती, धन्यवाद धन्यवाद तुम्हाला बोलवलंस आज इथे सगळ्यांशी बोलण्यासाठी. येस, आणि तुझ्याशी बोलताना किंवा तुझ्याबद्दल जेव्हा मी विचार करत असते तेव्हा ऍक्च्युली माझ्या डोळ्यासमोर आपली शाळा असते. की अरे वा, शाळा ते जिजाबाई उद्यानाच्या जवळची शाळा नाशिकला आणि त्या यशवंत व्यायाम शाळेच्या पाठीमागची शाळा, ते गव्हर्नमेंट हायस्कूलचं ग्राउंड आपण शेअर करणं, ते सगळं असं इतकं पटकन डोळ्यासमोर येतं ना. खरंय खरंय खरंय, अगदी. मला पण ना शाळा म्हणली ना की तो सगळाच परिसर डोळ्यासमोर येतो. अगदी तू म्हणते ते एकदम खरंय. हो, मस्त मस्त खरंच खरंच. हो, आणि ह्या उसाची फुलं किंवा हो येस मग आणि आवळ्यांचे वाटे खूप आठवणी आहेत ग आपल्या शाळेशी जोडलेल्या. डबा खात बसणं मस्त खरंच ना, त्या एक वेगळंच दृश्य होत नाही ते. खरंच, आणि डोळ्यासमोरून कधी हालणं शक्य नाही, शक्यच नाही, शक्यच नाही, विसरू शकत नाही. त्याचं आपल्या ब्रेन मध्ये फिक्स झाल्या या सगळ्या गोष्टी फिक्स झालेले होते. येस, आपण जेव्हा आपण वर्गाकडे येतो तेव्हा जसं कुठल्यातरी वर्गामधन असे कवितेचे सूर किंवा काहीतरी आडे म्हणते. त्यावेळेस आपल्या कविताच्या कविता पाठ असायच्या, माहितीये ना आरती तुला, अगदी म्हणजे रिकामा वेळ असला, रिकामा पिरियड असला ना की बाई म्हणायच्या कविता म्हणा की लगेच मुली सुरू व्हायच्या, तोंडपाठ असायच्या सगळ्या कविता. कविता कोणती लहानपणाची? हो हो, श्रावण मासी तर माझ्या अगदी म्हणजे मुखोद्गतच झाली होती. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण अजून 3 महिने आहे पण मला तो पुढच्या महिन्यातच जाणवायला लागलाय. मे महिन्यात मला आता श्रावण जाणवतोय कारण माझी सगळी हिरवळ, सगळी शाळा जमणार आहे. पण मला माहितीये की नाशिकमध्ये आल्यानंतर कोणालाही ह्या उन्हाळ्याचा त्रास होणार नाहीये बिलकुल. नक्की नाही, कारण निसर्गाने एक खूप चांगली गोष्ट केली आहे की नाशिकचा श्रावण हा ऑलरेडी सुरू झालाय असं मला वाटतं. अगं हो, ह्यावर्षी सगळं हवामानच असं बदललेलंच आहे, त्यात हे हवामान इतकं आल्हाददायक झालंय आपल्या स्नेहमिलनाच्या बातमी नाही की काय सांगू तुला. खरंच. आणि मग ती सदैव सैनिका पुढेच जायचे किंवा मग हो खरंच आहे ना. नंतर तुकडोजी महाराजांची ती होती राजा सजी महाली सके कधी मिळाली सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. मग कशा सगळ्या कविता अशा छान सुंदर अशा मनाला भिडणाऱ्या कविता होत्या. आणि मग ते शांता शेळकेंची कविता लाडकी बाहुली हो ना, एक मिळणार लाख फार सुंदर. आणि ती कविता आठवते तुला, एक कविता मला एक म्हणून दाखवायची बर. अरे खोप्यामध्ये खोपात गरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तीन झोका झाडा लेटांगला. कसं लईत म्हणायचो आपण आणि त्या ओळी ती चाल अजूनही अशी मनात सारखी फिरत असते नाही. आणि त्याचे अगदी लहानपणीचे या बाला या रे या भर 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 सारे सगळ्या बालांना आता बोलतो या सगळ्या बालांना बोलव तू आता साधण्यासाठी.
येस येस खरंय खरंय हो ना. मला असं सांग की तू हे मनुष्य पेललंय तर हे काय आहे नक्की, हा इव्हेंट काय आहे आणि कशाच्या प्रित्यर्थ तू हे सगळं जमवून आणतेस? हा काय झालं ना आरती, की मी सगळ्या शिक्षकांना भेटत असायचे आणि सगळ्या मुलींना माहिती आहे माझ्या फोटोंमधून त्यांना दिसायचं पण की मी शिक्षकांना भेटते म्हणून. आणि त्या मला म्हणायच्या मग संगीता तू एकटीच भेटतेस, आम्हाला कधी भेटवणार आहेस? म्हणून असं वाटलं की अरे आपण एक लिंक बनवू, अशा भेटणाऱ्या मैत्रिणींचा ग्रुप बनवू आणि आपल्या शाळेतच एक छोटस गेट टुगेदर घडवून आणू, सगळ्या शिक्षकांना बोलू, त्यांना एक मानवंदना देऊ, त्यांना आपण सगळ्यांना भेटल्यानंतर सगळ्या मैत्रिणींना खूप आनंद होणार आहे असं मला नक्कीच वाटतच होतं. म्हणून मी एक लिंक बनवली आणि तुला सांगते आश्चर्य म्हणजे ही लिंक फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये 4,000 मैत्रिणी जॉईन झाल्या. काय सांगतेस, वाह. हो, 4,000 मुलींचा आता डाटा माझ्याकडे तयार आहे. इतक्या मुलींनी फॉर्म भरले, इतक्या मुली जमल्या आहेत व्हॉट्सअपवर. 5 ग्रुप झालेत. बापरे. हो, 5 ग्रुप झाले आहेत आणि सगळ्या जणी खरं फक्त एकच होणार आहे की काय ना की मे महिना आहे आणि 7 मे ला लग्नाची मोठी तीत आहे, नंतर वास्तुशांती आहे, नीटच्या एक्झाम्स आहेत, त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना येणं शक्य नाहीये पण 1,000-1,200 मैत्रिणी तर येणारच येणार आहेत, नक्कीच येणार आहेत. रजिस्ट्रेशन ऑलरेडी झाले. हो, रजिस्ट्रेशन बरेचसे झाले आहेत ना. वा, हो हो यार, वा, थोडं सक्सेस. यस, हो, छान वाटतंय. आणि माहितीये का छान वाटतंय, एकदम सगळ्या मैत्रिणी भेटणार एका रूफ खाली, सगळ्या आपल्या मैत्रिणी जुन्या काळात जाणार आणि आपल्या टीचर्सला पण भेटणार आहेत. आणि तुला सांगू का की सगळ्या टीचर्स पण खूप एक्सायटेड आहेत. सगळ्यांना असं वाटतंय कधी आपण शाळेत जाऊ, कधी सगळा तो चिवचिवाट ऐकू, कधी सगळ्यांना भेटू. हो ना, वेगळेवेगळे बाईट्स तू टाकत असतेस नेहमी. हो, मुली काम करायला येतात ना ग, सगळं काम खूप आहे माहितीये का. हा इव्हेंट ना की सप्लस म्हणजे शाळा आणि आपल्या शाळेच्या शिक्षिका म्हटलं की काय. येस येस, धमाल असायची ग, धमाल एकदम. आपल्याला खडीकर बाई होत्या आम्हाला मॅथ्स सायन्सला, तर त्यांनी गणिताची सगळी सूत्र एका कवितेमध्ये अशी बांधली होती. हो, आणि ती कविता आम्हाला सांगितली आणि दिली होती की म्हणजे बस एवढी कविता करा फक्त, तुम्ही बाकी काही करू नका, काहीच करू नका. नाही, त्या देवाळ्याच्या बाई ज्या होत्या ना त्या पण इतक्या एकरूप होऊन जायच्या ना आपल्या सगळ्या विद्यार्थिनींची, सगळं मागे सोडून त्या अशा मनापासून आतल्या भावनेने शिकवायच्या आणि मग ते त्यांनी एकदा शिकवलेलं सुद्धा आपल्या मनावर बिंबायचं. हा फरक आहे माहितीये का आत्ताच्या शिक्षण पद्धतीतला आणि त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीतला. हो, आणि ते असं खूप मोठा फरक आहे. एक वेगळं कसं होतं त्यांच्याकडे, आपल्याला त्या स्टोरी मध्ये न्यायच्या त्या म्हणजे आपल्या न्यायच्या त्या काळामध्ये जायचो किंवा आपल्या प्रसंग उभे राहायचे. असं परदेशीबाईंनी आम्हाला एकदा अशी एक गोष्ट सांगितली होती, त्या पुष्कळ म्हणजे महिना दोन महिने आम्हाला ती गोष्ट सांगत होत्या, रोज थोडीशीच सांगायच्या आणि मग आमची इतकी उत्सुकता शिकायला पोहोचायची ना की बापरे, पण त्या रोज तेवढाच पाठ सांगायच्या आणि बाकी वेळ शिकवायच्या आम्हाला. आम्ही संपूर्ण तास त्यांचा संपेपर्यंत शेवटच्या 10 मिनिटाची वाट बघायचो. सातवीला आम्हाला त्या क्लास टीचर होत्या आणि मग त्यांनी आम्हाला असं ती गोष्ट सांगितली. खूप छान जादूची गोष्ट. सर होते बघ, व्हाईस प्रिन्सिपल जोशी त्याचे काही वर्ष, मग तर ते ना रामदास स्वामींच्या दासबोधावरती बोलायचे आणि रिकाम्या वर्गात जायचे आणि मग रामदास स्वामींच्या गोष्टी सांगायचे. ते मला इतकं आठवत, मस्त, खूप छान सांगायचे. खरंय खरंय, छानच होता त्या काळात, तो काळ परतच अनुभवायचा आहे म्हणून तर मैत्रिणींना बोलवायचंय. एक क्षण, अगदी एक क्षण जरी त्या त्यांना असं सांगणार आहे मी, सगळ्यांनी डोळे मिटा आणि एक क्षण आपल्या त्या काळामध्ये जाऊन या तुम्ही, जेव्हा तुम्ही या अंगणात खेळायच्या चिमण्या असताना. अगदी अगदी, मला ते एक क्षण मी खरंच त्या एका क्षणामध्ये स्वतःला पाहत होते. मला तुम्ही त्याच्या ग्राउंड मधल्या सगळ्या त्या घोळी खाताना किंवा ते लंगडी पडकी पळकी आणि मग त्या स्टेजवर आहे ना तुटलं, ते स्टेज होत ना आपल्या शाळेतलं, तिथे उमराचं झाड होतं, तिथे आपण लंगडी खेळायचो सगळ्या जणी.
मग प्रिन्सिपल मॅम परासरी मॅमच्या केबिनचे बोलायचो परांजपे बाईंना कसल्या घाबरायचो आपण नर्मदेतले गोटे म्हणले की संपला विषय संपला विषय अगदी अगदी नाही पण ते जे नुसतं आदरयुक्त ते जे हे एक शिस्त होती ना ती वेगळीच होती. येस येस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्याच्यातनं काही ना काहीतरी आलंय आलंय आणि आपण नक्कीच आहे ना त्यावेळेच्या आपल्याला बघ आई वडील असं खूप म्हणजे ह्या मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे ह्यांच्या बरोबर बसायचं आहे किंवा अशी स्पर्धा नव्हती. आपण जे करत होतो ना ते आपल्या मनाने करत होतो आणि आपल्या शिक्षकांवर एवढा दृढ विश्वास होता ना त्यांनी जे सांगितलं ते आपण त्यावेळेस आत्मसात केलं आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपण प्रगती करू शकलो. आज आपल्या बरोबरच्या बऱ्याच मैत्रिणी बघ एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी छान यश पण मिळवलेलं आहे. कशाच्या आधारे? ह्याच आधारे आपल्या शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि दिलेलं शिक्षण जे मनापासून दिलेलं होतं. ऍब्सोल्युटली आणि ते बाळकडू असतं शाळेतलं म्हणजे तुम्ही शाळेत शिदोरी असते ना त्या शिदोरीवरती तुम्ही जिथे कुठे जाता ते तुमच्या सोबत असते. म्हणजे मला स्वतःला तर येस शाळेमध्ये होते तेव्हा मी अगदी वेगळी व्यक्ती होते. मी अगदी अशी शांत होती जास्त कोणामध्ये मिक्स व्हायचे नाही आणि म्हणजे प्रचंड खेळायला आवडायचं पण म्हणजे असं गॅदरिंग मध्ये किंवा असं डान्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर मला मैत्रिणी म्हणायचे नाही ते हिला घ्या हिला घ्या मला कमला घ्या डान्सच्या त्या ग्रुप मध्ये घ्यायच्या. पण त्याच्यानंतर जेव्हा बाहेर पडले शाळेतनं आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बरोबरीच्या माझ्या मैत्रिणी किती किती काय काय करत होत्या आणि आपण किती असं शांत शांत होतो आणि हळूहळू काय नाही पण आता तू भरून काढलेस ना उन्ही होते परिणाम असतो ना बघण्याचा आणि ह्याचा त्याचा आपल्या आयुष्यावरती हळूहळू परिणाम होतो आणि तसा झाला माझ्या. छान झालाय खरंच झालाय छान. आता तुझे अचीव केले ते काही एवढं साधं सोपं सरळ नाहीये ना. म्हणजे मला की नाही मला स्वतःला आता छान वाटतं की येस म्हणजे जे आपण आपण छान काहीतरी क्रिएटिव्ह केलेलं आहे याबद्दल स्वतः बद्दल आणि शाळेबद्दल नक्कीच काहीतरी छोटस का होईना थोडस माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी केलं आहे याच एक समाधान खरंच असतं ते. येस येस तेच आता सगळ्या मैत्रिणी अशाच येतील आणि आपल्याबद्दल सांगतील तेव्हा अजून आपल्याला छान वाटणार. मला मी ते पाहत होते कितीतरी जणी बाहेरच्या देशामध्ये सेटल झाले आहे. मला वाटतं एक जणी तर आरामात निघतील सगळ्या ग्रुपच्या ग्रुप ना. नक्की 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 आपल्या शाळेतल्या हजार एक जणी तर नक्कीच अमेरिका ऑस्ट्रेलिया कुठे ना कुठे राहत असणार आहेत लांबच आहेत त्या. त्यांना पण बऱ्याच जणींना येण्याची ओढ होती पण नाही येऊ शकल्या पण ठीक आहे ना काही हरकत नाही. येणार आहेत मला असं कळलं की विद्या बच्चा येणार हो येणार आहे ना अमेरिका विद्या बच्चा पुष्पळ येते त्याच्यानंतर एक सिंगापूर एक मैत्रिणी येते अजून जर एक कोणीतरी एक जण आहे बाहेरून येणारी तिघी चौघी तरी येतातच आहेत नक्कीच येणार आहेत छान वाटणार आहे आपल्याला. संगीता तुला जास्त त्याची माहिती असणार आहे की कोण कोण मोठ्या मोठ्या पदा हो नाही आता आपण ना त्यांना आपण त्यांचा सत्कार पण करणार आहोत आरती. म्हणजे स्टेजवर तर बघ आता आपल्या इथल्या नाशिकच्या आमदार आहेत सीमा हिरे नंतर आपल्या शाळेतली विद्यार्थिनी असलेल्या विजया रहाटकर मॅडम चार सीमा आपल्या शाळेची पास हो मला माहित नव्हतं. अरे शाळेची सारखी विद्यार्थिनी आहे सीमा. त्यानंतर विजया रहाटकर मॅडम ज्या आज नॅशनल सेक्रेटरी ऑफ बीजेपी आहेत आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष वगैरे आहेत तर त्या मॅडम पण आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मुख्य म्हणजे आरती त्या तुमच्याच बॅचच्या बॅशीच्या. ओके पण त्यांची तुकडी वेगळी असेल मे बी असं त्यांची तुकडी होती. हा ओके ब होती त्यांची तुकडी त्या मला म्हणाल्या ब तुकडी होत्या त्या म्हणून. नंतर तुला सांगते एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत एक ममता डिसुझा म्हणून ममता चौरासिया पूर्वीची ती आता ममता डिसुझा आहे. त्यानंतर एक सोनाली नाशिककर म्हणून आपली मैत्रीण आहे की जिला पद्मश्री अवॉर्ड मिळालेले बघ पद्मश्री अवॉर्ड मिळालेल्या मुली आहेत नाशिकच्या सारडाच्या. मग नंतर पुण्याच्या जे पुण्याची कॉलेजेस नावाजलेली आहेत अशा कॉलेजचं प्रिन्सिपल आपल्या आपली मैत्रीण आहे विजया जोशी अवचट म्हणून हो एस पी कॉलेजला.
व्हॉइस प्रिन्सिपल आहेत त्या एसपी कॉलेजच्या. मस्त असं हा असं खूप छान छान काम केलेलं आणि खूप मोठे मोठे पद भूषवणाऱ्या मैत्रिणी आहेत आपल्या. हो ना, मस्त. आणि तू भेटतेस कॉन्स्टंट, त्यांच्यापैकी कोण कोण येणार आहेत सगळ्या, आपल्या शिक्षिका कोण कोण येणार आहेत 7 तारखेला? आपल्या शिक्षिका खूप जणी यायला तयार आहेत बघ. 80 जणांना मी 80 शिक्षिकांना आम्ही फोन केले तर बऱ्याच जणींकडून, मॅक्झिमम जणींकडून म्हणजे 90% होकारच आलेला आहे. फक्त आता काही जणींना फोन लागले नाहीत किंवा काही जणी आजारी आहेत किंवा कोविडनी काही जणी आपल्यात नाही राहिल्यात किंवा वृद्धत्वामुळे काही जणी नाही राहिल्यात. अशा 10-15% फक्त शिक्षिका नाही येत आता आपल्यात. पण जेवढ्या जेवढ्यांना फोन केले तेवढ्यांचे बऱ्याच जणींचे म्हणजे होकारच आहे की आम्ही येऊ, आम्हाला खूप ओढ आहे शाळेत येऊन सगळ्या मुलींना भेटण्याची. आणि सगळ्या जणी नाशिक नाही नाही पुण्या मुंबईहून पण येणार आहेत आपल्या शिक्षिका. हो हो हो, नलू ओळख मॅडम येणार आहेत पुण्याहून. नंतर आपल्या काय ह्या ठाण्याला असतात, काल मी व्हिडिओ टाकला होता, म्हणजे बऱ्याच बाई येणार आहेत. मांडवगणे बाई येणार आहेत ठाण्याहून. नंतर मांडवगणे बाई ठाण्याहून येणार आहेत. तुला एक सांगते अजून की आपल्या शाळेत शिकलेल्या आपल्याला शिकवणाऱ्या बऱ्याच बाई ह्या आपल्या शाळेत मध्ये शारदा मंदिर जेव्हा आपली शाळा होती ना त्यावेळेस तेव्हा तिथे शाळेतच शिकलेल्या आहेत आपल्या. म्हणजे 11वी मॅट्रिक 65 साली 68 साली म्हणजे आपल्या बाई आपल्या म्हणजे सिनियर आहेत. सिनियर आहेत आपल्या म्हणजे नलू मोडक रेखा नाडगोडा हे आपल्याच शाळेत शिकलेले दोघी जणी. अजून बऱ्याच जणी आहेत आणि त्यांनी मला कळवलेलं पण आहे. हो ना, येस येस, हो हो हो, येस येस, येणार आहे 7 तारखेला. मी ऐकले बाकी पण भरपूर तयारी केली आहे आपल्या मैत्रिणींच्या आगमनाची. म्हणजे कारण काय येस येस डिअर, ऊन आहे खूप आणि काय असणार आहे की सगळ्यांना आता अशी भीती वाटते की उन्हाचा त्रास कुणाला होऊ नये म्हणून आपण संपूर्ण शाळेला पेंडॉल घालणार आहोत. आणि त्याखाली आपण जवळजवळ 100 कूलर ठेवलेत म्हणजे मुलींना त्रास होऊ नये म्हणून. नंतर तिथे सगळ्या जणींना पाण्याच्या 2-2 बाटल्या पण आपण देणार आहोत. आणि मुख्य म्हणजे ऊन लागू नये म्हणून बडीशेप आणि खडीसाखरेचं सरबत देणार आहोत सगळ्या जणींना. हो येस येस, फक्त ऊन लागू नये म्हणून. हा, तेवढी काळजी तर घ्यायलाच हवी ना मैत्रिणींची. आणि मग त्या व्यतिरिक्त माहेरी गेल्यासारखं वाटायला बिलकुल वाटत सरबत वगैरे म्हणजे बघ आम्ही तेवढं शोधून काढलं. हा, कारण म्हणताना उन्हाळी लागू नये म्हणून मग धने बडीशेप आणि खडीसाखर हे आपण खातो एरवी सुद्धा म्हणून त्याचं आम्ही सरबत शोधून काढलं. बाकीचा मेनू विचारत नाही कारण काहीतरी आपल्याला सरप्राईज ठेवायला पाहिजे. हो हो, मेनू वगैरे तर नाही सांगणार आहे मी. मेनू सुद्धा खूप सुरेख असणार आहे. पण आपण आहे ना सगळ्या मैत्रिणींना एक छान सुंदर असा मोमेंटो देणार आहोत की जो त्या आयुष्यभर स्वतःजवळ जपून ठेवतील तो मोमेंटो. आणि त्याचा डिझाईन पण अमेझिंग आहे की एक मुलगी स्त्री झाल्यानंतर असं कॉम्बिनेशनच त्यामध्ये केलं. आम्हाला प्रचंड आवडलं ते. माझी मीटिंग झाली आणि आम्हाला प्रचंड आवडलं ते आणि मी लगेच डिसिजन घेतलं. येस, थँक्यू थँक्यू, त्याबद्दल पण खूप थँक्यू. सांगू का सगळ्या जणींना आपले मोमेंटो जे आहेत ना आपल्या आरतीताईंनी सगळ्यांसाठी दिलेले आहेत हे सगळ्या जणींना मी तेव्हा पण सांगणार आहे नक्कीच. हो, पण ती पण खूप छान आहे बरं आरती, खूप छान आहे. जरी डिझाईन आम्ही केलं ते आणि तुला आवडलं म्हणून तू एवढा मोठा लीड घेतला ही एक खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. खूपच छान, आम्ही एकदम सगळ्या जणी आनंदलो आहेत माहितीये का. सगळ्या समितीत काम करणाऱ्या मुली जाम खुश आहेत. आणि त्या सगळ्यांना तुझं जमवून रोज त्यांना तिथे बसवून काय काय काम करतीयस तिचे फोटो. हो काय ना, कारण प्रत्येक मुलीच्या रजिस्ट्रेशनची पावती आणि आम्ही बँकेचं स्टेटमेंट टॅली करून घेतो आहोत. म्हणजे सगळ्यांना कुणाचे पैसे आलेल्या मुलीला पावती जर गेली नाही तर ते पण आपल्याला समजायला हवं ना. आणि प्रत्येकीला ती गेलीच पाहिजे कारण ती मुलगी जेव्हा शाळेत येईल आणि ती रजिस्ट्रेशन करेल तेव्हा ते म्हणजे कॉम्प्युटरवर त्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीला लगेच तिची एंट्री सापडायला हवी. हो हो, खरंय खरंय. हो
हा आणि मग ती आतमध्ये आल्यानंतर तिला आम्ही एक छान बॅग देणार, त्या बॅग मध्ये तिला तो मोमेंटो, त्यानंतर आम्ही एक कोरडा खाऊ सुद्धा ठेवणार आहोत. म्हणजे नाश्ता झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाला बसणार ना, तेव्हा काही मैत्रिणींना आपल्या बीपी असतं, काहींना डायबिटीस असतं, काहींची जेवणाची वेळ ठरलेली असते, अशा वेळेस त्यांना असं नको वाटायला की आपल्याला कसं तरी होतंय, आपल्याला त्रास होतोय, गोळीची वेळ झालेली आहे. अशा वेळेस ती मैत्रीण आपली तो खाऊ खाऊ शकेल आणि तिची गोळी पण घेऊ शकेल, ह्याची पण आम्ही प्रोव्हिजन केली आहे. आणि तुला सांगते अक्षरशः म्हणजे आम्ही एक व्हील चेअर अशा ह्याच्यासाठी ठेवली आहे की आपल्या एक दोन बाई आणि आपल्या शाळेतल्या एक दोन मैत्रिणी ज्यांना व्हील चेअरची गरज पडणार आहे त्यांच्यासाठी आम्ही व्हील चेअर पण प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्यांनी आवर्जून यायचं आहे कार्यक्रमाला. बात आहे, तुझी तयारी बघून संगीता. येस येस. आणि खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करायला लागतोय आणि सरप्राईज पण खूप आहेत बरं का. आणखीन म्हणजे अगदी मुली फक्त आपल्या आपला आवडीचा ड्रेस जरी घालून आला ना तरी आम्ही त्यांना तिथे येऊन नटवणार आहोत. हो अग सरप्राईज सरप्राईज राहू दे संगीता. नाही त्यांच्या मनात त्यांना प्रश्न पडेल कसा. नाही नाही तर असं व्हायचं, माझ्या दुसऱ्या शाळेतल्या एक बाई होत्या त्या म्हणायच्या की आज आपली सरप्राईज टेस्ट आहे. बरं अजून काही काही मस्त मस्त छान छान त्यांना असे आम्ही छान असं थोड्या थोड्या वेळाने एकदम धक्के देणार आहोत या बद्दलची सगळ्यांसाठी. येस तर नक्की छान वाटतंय मला ऐकून. नाशिक एज्युकेशन सोसायटीची शताब्दी पूर्ती आहे आणि आपल्या शाळेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. तू हे जे काही स्नेह संमेलन आयोजित करतेस हो हो. आणि तुला सांगायला पण एक आनंद वाटतो आरती अजून की मी नाशिक एज्युकेशनच्या राहाळकर सरांना भेटले त्यावेळेस सर मला म्हणाले की पूर्ण म्हणजे मी तरी ऐकलेलं नाही पूर्ण देशात असा कुठे कार्यक्रम झालाय की 60-70 वर्षाचे विद्यार्थी इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या शाळेत भेटायला येणार आहेत म्हणून. तर शाळेने पण एक नियोजन केलेलं आहे की आपल्या बाई म्हणजे आत्ताच्या ज्या शिक्षिका आहेत त्या सगळ्या मुलींना म्हणजे प्रत्येक मुलीला औक्षण करणार आहेत. बापरे येणाऱ्या. अरे येस क्या बात आहे. सनई चौघडा लावून सगळ्यांसाठी औक्षण. येस येस नक्की. त्यामुळे सगळ्यांनी यायचंच आहे. तू सगळ्यांना म्हणजे सगळ्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना तू काय सांगशील. सगळ्यांनी यायचंय आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरी आपल्या बरोबर घेऊन जायची. हे क्षण जे आहेत ना आनंदाचे ते क्षण गोळा करून घ्यायचे. आता जग असं इतकं सडनली रॅपिडली काही ना काही रोज वेगळं येत असतं, काहीतरी आजार येतो, काहीतरी गोष्टी होत राहतात, म्हणून हे क्षण आनंदाचे सगळ्यांनी आपल्या ओंजळीत असे भरून भरून घ्यायचे आहेत आणि त्याचा सुगंध तुम्हाला खूप दिवस पुरणार आहे. सगळ्या जणींनी आलं तर त्या शाळेचा असा तो ते जे ग्राउंड असेल एखाद्या फुलोऱ्यासारखं सजेल आणि तो एक नेत्रदीपक सोहळा असणार आहे. सुवर्ण क्षण म्हणतो ना आपण आयुष्यातले ते जगून घ्यायचे. न भूतो न भविष्यती असा सोहळा. न भूतो न येस येस. आणि त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे शाळेच्या आणि सगळ्या नाशिक एज्युकेशन. येस येस नक्कीच. असं हरकत नाही. आणि मैत्रिणींनो तुम्ही सगळ्याजण या 7 मेला मातोश्री रामपेरीबाई साडा कन्या विद्या मंदिर मध्ये. तुमच्यासाठी मी एक कविता पण लिहिली आहे बरं का, ऐकणार का? आपण इथून जाण्याच्या आपण संगीताची कविता ऐकूया. येस नक्की ऐकू आपण. असं कविता आहे स्नेहमिलनाला सगळ्यांना मी बोलवतीये त्यानिमित्ताने ही कविता आहे. छान होत ना सार, छान होत ना सार रेडिओच ते गाणं आणि त्यावर स्वतःला हरवणं त्या 7 बातम्या सकाळच्या शाळेची वेळ आणि वनिता मंडळाचं असणं कामगार सभा तेवढ्या दुपारच्या शाळेची घंटा कसं ना सगळंच. मनात अजूनही आहे ती प्रार्थना आणि पीटीच्या त्या टाळ्या सावधान विश्राम हळूच गालात हसणं आणि 2 छड्यांचा प्रसाद मिळणं. तरीही मन अजून तिथेच ना रेंगाळत. बुचाच्या त्या फुलात नकळत हरवत येताय ना मग त्या आठवणींचा फुलोरा सजवायला शाळेच्या त्या अंगणात स्वतःला शोधायला
स्वतःला शोधायला चिंचा बोर आणि पानाच्या गोळ्या खायला चिंचा बोर आणि पानाच्या गोळ्या खायला बर्वे आजी नाहीत आता पण आठवणीत तर आहेत साऱ्या या वाट बघते मी आणि माझ्या साऱ्या सख्या या सगळ्यांनी या 7 मे 2023 ला रविवार सकाळी 9 ते 5 वा 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 येस आणि मी पण येणार आहे आणि आपण सगळे येणार आहे आणि भरपूर मज्जा आणि सगळ्यांचं वेलकम पण तू करणार आहेस येस मी आहे येस मला असं कमिटी मध्ये घेतलं आहे त्याच्यामुळे मी येस आणि आपण सगळे येणार आणि भरपूर मज्जा करूया 2023 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 सारदा कन्या विद्या मंदिर मंदिर नाशिक येस आपल्या भेटीची वेळ थँक्यू संगीता सो मच थँक्यू आरती थँक्यू झालं का खूप छान तारीख किती आहे? तारीख आमच्या चार दिवस चार झाले ना चार